प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत करंजी. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं करंजीचं सारण, आणि तेच हे करंजीचं सारण आहे. आपण बघू शकता मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. आता आपण करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. करंजीसाठी लागणारं साहित्य आहे 2 बाऊल मी मैदा घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, डालडा तूप आहे. डालड्यामुळे करंजी खुसखुशीत होते त्यामुळे डालडा तूप वापरलेला आहे. दूध घेतलेलं आहे 1 बाऊल. चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत आणि तळण्यासाठी आपण तेल घेणार आहोत असं आपलं साहित्य आहे. सर्वात प्रथम आपण जे तूप आहे हे तूप गरम करून घेणार आहोत. कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडंसं आणि मिक्स करून घेऊ. त्यानंतर कडकडीत गरम केलेलं तूप आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडं थोडं करून घालायचं, मिक्स करून घेऊ. अजून थोडंसं घालूया. पुन्हा मिक्स करून घेऊ. आता आपण त्याला हाताने मिक्स करून घेऊ. मैदा भिजला पाहिजे इथपर्यंत तुपाचं प्रमाण आपल्याला पाहिजे म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होते. बघा त्याचा लाडू बनतो इथपर्यंत झाला पाहिजे म्हणजे तूप व्यवस्थित झालेला आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. दूध घ्यायचं आणि थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि घट्ट मैदा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं दूध घालून आपण हा मैदा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप घट्ट पडणार आहे आणि खूप नरम पडणार आहे असं मळून घ्यायचं. आणि आता आपण ह्याला 10 मिनटं झाकून ठेवूया. 10 मिनटानंतर हे पीठ आपण काढतो आहे झाकण आणि ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. छानसं मळून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे आपण गोळे करूया. छोटे छोटे असे गोळे करूया. इथे मी असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण त्याला एक एक करून लाटून घेऊया. तर पिठाचा मी गोळा घेतला आहे आपण त्याला लाटून घेऊया. जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मीडियम ह्याच्यामध्येच आपण ही पुरी लाटायची. पुरी लाटून झाली की हातात पकडायची, इथून प्रेस करायचं, इथून प्रेस करायचं, अशी पकडायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हवं असलेलं सारण भरायचं व्यवस्थित. असं पकडल्याने ह्या इथे सारण कडेला लागत नाही आणि त्यामुळे करंजी फुटत नाही. त्यामुळे इथून पाणी लावून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर इथून प्रेस करायचं. पुन्हा पोलपाटावर ठेवायचं आणि मग दोन्ही हाताने व्यवस्थित
प्रेस करून घ्यायचं, छानसं प्रेस करायचं, म्हणजे करंजी तेलामध्ये फुटणार नाही याची काळजी घ्यायची, आणि पातळीने कापून घ्यायचं. करंजी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तेल कढईत गरम करत ठेवलेलं आहे मी, जास्त गरम नाही करायचं. बघा छानशी आता फ्राय झालेली आहे. बिस्किट कलर आला पाहिजे, खूप ब्राऊन पण नाही करायचं, पण बिस्किट कलर आला पाहिजे. इथपर्यंत त्याला फ्राय करायचं मंद आचेवर. आणि आता आपण हे काढून घेऊया. अशाच बाकीच्या सुद्धा मी करून घेते. बाकीच्या करंजा मी बनवून घेतलेल्या आहेत, आता आपण त्यांना फ्राय करूया. साधी सोपी सरळ खुसखुशीत अशी करंजी, फटाफट होणारी. बघा छानसा बिस्किट कलर ह्याला सुद्धा आलेला आहे. आता मी ह्या काढून घेते, तुम्ही बघू शकता. मंद आचेवर छानसं फ्राय करून घ्यायचं. पारंपरिक पद्धतीची खुसखुशीत करंजी आपली तयार आहे, साधी सोपी सरळ फटाफट बनणारी अशी करंजी आपली तयार आहे.